नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या एका नवीन भरती संदर्भात महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारे तुम्हाला आपल्या चॅनलवर दररोज महाराष्ट्रामध्ये ज्या काही नवीन स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती येतात त्या पाहण्यास मिळतात तसेच जाहिरातीसह परीक्षेसंदर्भात ऑफिशियल सर्व अपडेट तुम्हाला या चॅनलवर पाहण्यास मिळते त्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडनं परीक्षेसंदर्भात प्रसिद्ध केली जाणारी ऑफिशियल लेटर ऑफिशियल जी आर आणि सर्व संपूर्ण सविस्तर माहिती तर अशाच प्रकारे रोज नवीन भरतीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी आणि नवीन अपडेट मिळवण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या भरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध झालेले आहे तर याच भरती संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत चला पाहू सविस्तर संपूर्ण माहिती तर पहा आरोग्य विभागामार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद औरंगाबाद औरंगाबाद यांच्यामार्फत ही भरती प्रक्रिया होत आहे कंत्राटी पद्धतीने खालील नमूद सेवेकरता अर्ज मागवण्यात येत आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद औरंगाबाद या ठिकाणची ही भरती प्रक्रिया आहे या ठिकाणी जी पदसंख्या भरली जाणार आहे ती आहे एम ओ एम बी बी एस त्यानंतर दोन दोन नंबरचं जे पद आहे ते एम पी डब्ल्यू मेल त्यानंतर स्टाफ नर्स त्यानंतर लॅब टेक्निशियन या सेवेसाठी कंत्राटी तत्वावर सेवा उपलब्ध करून घ्यायची आहे त्यानुसार खालील सेवेसाठी इच्छुक उमेदवारांनी निम्न उल्लेखित सेवेसाठी परिपूर्ण भरलेल्या अर्जासह शैक्षणिक पात्रतेच्या छायांकित प्रती व सोबत आपले अर्ज जाहिरात प्रसिद्ध दिनांकापासून ते दिनांक तुम्हाला अकरा आठ दोन हजार बावीसपर्यंत कार्यालयीन वेळात सुट्टीच्या दिवस वगळून पोस्टाद्वारे किंवा सक्षम सादर करावेत उशिरा प्राप्त झालेल्या प्रत्यक्ष पोस्टाद्वारे अर्जाचा विचार केला जाणार नाही तर अकरा तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहेत आणि पद आहे एम ओ एम बी बी एस या पदासाठी पाहू शकता तुम्ही कॅटेगरी वाईज जागा आहेत आणि एस सी कॅटेगरीसाठी चार एस टीसाठी दोन अशा प्रकारच्या संपूर्ण कॅटेगरी वाईज जागा यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत त्यानंतर दोन नंबरचं जे पद आहे एम पी डब्ल्यू मेल यासाठी देखील कॅटेगरी वाईज जागा आहे त्यानंतर स्टाफ नर्स स्टाफ नर्स या पदासाठी पण कॅटेगरी वाईज जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर जे चौथं पद आहे लॅब टेक्निशियन या पदासाठी देखील एस सी कॅटेगरीसाठी एक विजेसाठी एक आणि ओपनसाठी दोन अशा एकूण टोटल जागा आहेत तसेच स्टाफ नर्स या पदासाठी एकोणतीस जागा भरल्या जाणार आहेत आणि पंधराव्या वित्त आयोगांतर्गत मेडिकल ऑफिसर स्टाफ नर्स बहुउद्दिश आरोग्य कर्मचारी पुरुष लॅब टेक्निशियन रिक्त पदभरतीच्या अनुषंगाने ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शक अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजूर पदांपैकी रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही जी जाहिरात आहे ती तुम्हाला या ठिकाणी पहा तर जी जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे ती जाहिरात तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट झेड पी औरंगाबाद डॉट जी एन या संकेतस्थळावर तुम्हाला ही संपूर्ण जाहिरात पाहण्यास मिळणार आहे या वेबसाईटचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि वेबसाईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण जाहिरात डाउनलोड करून व्यवस्थित वाचा त्यानंतर पहा या संकेतस्थळावर तुम्हाला ही संपूर्ण जाहिरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि हे खूप मोठं असं पी डी एफ आहे या ठिकाणी महत्वाच्या मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत तर महानगरपालिका नगरपालिका छावणी परिषद अंतर्गत कंत्राटी सेवा करता अर्ज करण्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना या ठिकाणी सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत वयोमर्यादा पहा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांक म्हणजे अकरा आठ दोन हजार बावीस रोजी जाहिरातीच्या दिवशी वैद्यकीय व विशेषतज्ञ या कंत्राटी सेवेकरता कमाल वयोमर्यादा व सेवा समाप्तीचे वय सत्तर वर्ष अस राहणार आहे त्यानंतर या ठिकाणी वयोमर्यादामध्ये त्यांनी पासष्ट वर्ष सत्तर वर्ष अडतीस वर्ष असं पोस्ट वाइज देण्यात आलेली आहे वयोमर्यादाचं विवरण खूप मोठी अशी जाहिरात आहे नऊ पानांचा एकूण पी डी एफ आहे तर संपूर्ण जाहिरात तुम्ही वरील जीव तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट झेड पी औरंगाबाद डॉट जीओन या संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाटा सॉरी वाचा आणि फॉर्म भरा अटी आणि शर्ती देखील यामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पहा जो महत्वाचा मुद्दा आहे या जाहिरातीमध्ये शैक्षणिक अर्हता पात्रता या संबंधात देखील त्यांनी भरपूर अशा सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य राष्ट्रीय अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद औरंगाबाद ही औरंगाबाद यांच्यामार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे तर या जाहिरातीसाठी जे पुणे पात्र असतील त्यांनी नक्की फॉर्म भरा तर ही छोटीशी परंतु महत्त्वाची अशी अपडेट होती नवीन भरती होती तर अशाच प्रकारे नवीन भरत्यांच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीच्या नवीन जाहिरातीसह तोपर्यंत धन्यवाद